महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे यांच्या शिफारसीनुसार नुकतेच शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले रविकांत कल्याणकर यांना सोलापूर शहरमध्येच्या कर्तव्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते काँग्रेस सेवादलाच्या उपाध्यक्षपदी निवडीचं पत्र देण्यात आलं यावेळी काँग्रेस सेवादलाचे से अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे निलगार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण गोगी अशोक देगावकर मल्लिकार्जुन गोगी गोपीनाथ कोणापुरे नारायण पँटी दत्तात्रय दुधाळ आदींची उपस्थिती होती यावेळी ांत कल्याणकर यांचा सत्कार निलगार ज्ञाती संस्थेच्या वतीनं करण्यात आला तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी मकर संक्रांतीनिमित्त त्यांना तिळगुळ देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्यांच्या या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे यांनीही त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी व वा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या